अजूनही तुझी ही सवय तशीच आहे नाही? कुठली? हीच, रात्री भरपूर पाणी प्यायची. तुम्हाला कसं कळलं? आय एम सॉरी. थँक्यू. थँक्स कशाबद्दल? मनीष बद्दल तुम्ही जे काही सांगितलं ते. अगं, मनीष माझा सुद्धा मित्र आहे. एक विचारू, हो, तुम्ही खूप वाचता का? कॉलेजमध्ये असताना वाचायचो. तरीच काय? काही नाही. झोपणार नाही आत? नाही, इतक्यात नाही झोपणार. मला वेळ आहे. तू झोप ना. पण नाही, ठीक आहे. झोप येत नाहीये. तुम्हाला? मला आता जागरणाची सवयच झाली. गेले अनेक महिने नीट झोप येते कुठे का? निद्रानाश झाला असेल कदाचित. हो, पण मग डॉक्टरांना का नाही दाखवत तुम्ही? माझ दुखणं मनाच आहे. मग मनाच्या डॉक्टरांना दाखवा. माझा मनाचा डॉक्टर माझ्या समोर उभा आहे. मनाचं दुखणं काय? या श्रीरंग. काय? काय नाही. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काही नाही असंच देणार आहात का तुम्ही? नाही. मग विचार पुढचा प्रश्न. खरंच उत्तर द्याल? हो. खरं उत्तर द्याल? हो. तुम्ही म्हणताय तितका पेशन्स दाखवणं खरंच शक्य आहे? आहे. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. मनीषला ते जमेल का? आपण आहोत ना. त्याने मला गीताशी बोलायला सांगितलंय. त्याला म्हणाव, गीता आणि तुझी मी भेट घालून देते. मग तुम्ही भेटा आणि बोला. तुमचं तुम्ही सोडवा ना प्रश्न प्रत्यक्ष भेटून. हे बघ, आपण मध्यस्थी करून काहीच संपणार नाहीये. हो, हा ठीक आहे. Alright then. Okay. Okay. Mug? Okay. Good night. Good night. गुड नाईट. गुड नाईट.
निघू मी. हो आता पाहिल्यासारखी दिसतेस. आयाजी, तुम्ही कॉम्प्युटर शिकलाय? हो, तूच शिकवलास. सॉरी. कशाबद्दल? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट नव्याने सांगावी लागते तुम्हाला मला. मग त्यात काय झालं? कंटाळा येत असेल ना तुम्हाला. नाही, पण असं वाटून तू प्रश्न विचारायची थांबू नकोस. प्रत्येक प्रश्नाबरोबर तू आमच्या आणखीन जवळ आली असं आम्हाला वाटत. आता हे विचारलंस ना, म्हणून आपल्यात संभाषण झालं, नाही का? आहेच आईजी, पण तरी प्रत्येक वेळी गिल्टी वाटत हो मला. म्हणजे ह्या सगळ्यामुळे काय होत माहितीये, माझ्याकडून अपेक्षित वागलं जात नाही असं वाटत राहत. हे बघ, तुला आठवत नाही म्हणून तू गिल्टी फील करून घेऊ नकोस. हे आम्ही स्वीकारलंय, हे तूही ऍक्सेप्ट केलंयस. मग ते सगळं मागे टाकून आपण पुढे जाऊया, काय? आईजी, मी खरंच खूप प्रयत्न करते, पण बघूया कसं जमतंय. का नाही जमणार? हे बघ, तू असं समज कि तू अरेंज मॅरेज करून या घरात आलीस. तुला हे सगळं नवीन आहे, तुला नव्यानं स्वतःच जग उभं करायचंय. तुझी माणसं, तुझी नाती जोडायची आहेत अशा दृष्टीनं बघ. आम्हाला आठवतंय याच ओझ तू का बाळगतीयस. तू तुझ आयुष्य नव्यानं जग. जान्हवी, यात एक गोष्ट चांगली आहे, आपण सगळे एकमेकांना हवे आहोत. एकत्र राहायचंय असं मनात असलं ना कि सगळं सोपं होतं. एकदा श्री मला म्हणाला होता, आईजी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, एकाच मुलीवर दोनदा प्रेम करायची संधी मला मिळाली. आमचं पण तसंच आहे. आमच्या सुनेला समजून घ्यायची, तिला आपलंसं करायची आम्हाला दोनदा संधी मिळाली. गेल्या वेळच्या चुका आता आम्ही सुधारू शकतो, आणखीन छान नातं निर्माण करू शकतो. सगळ्यांच्या वाट्याला नाही येते. नाही नाही, दिवाळीपर्यंत मी तरी काही पर्सनली तिकडे येऊ शकणार नाही, बट आय मेक शुअर की मी कोणाला तरी पाठवेन तिकडे. हो नक्की. हा हो, मनीष येऊ शकेल. या इन द मीन वाईल आपण डेट्स वर्कआउट करूया. ओके चालेल, मी बोलतो तुमच्याशी. या, थँक्यू सो मच. थँक्यू मनीष. दिवाळीच्या आधी एकदा जरा कोकणात जाऊन ये. मागचा दिवाळीचा सीझन आपला कोकणातला फार काही बरा गेला नव्हता, तेव्हा जरा काय काय कमी पडलं ते जरा बघून ये. हा, दिस इयर वी हॅव टू बी लिटल अग्रेसिव, सो एकदा आपण प्लॅन चॉकआउट करू आणि मग पुढे जाऊ.
मनीष मनीष हा आय एम सॉरी काय काय म्हणत होतास तू काय काय म्हणजे मी सॉरी अरे काय झालंय तुझं काय करतोयस तू श्री आय एम सॉरी नाही आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अरे मला मान्य आहे माझं चुकतंय ते मी माझे पर्सनल प्रॉब्लेम्स ऑफिसमध्ये घेऊन यायला नको त्याचा माझ्या कामावर परिणाम होतोय ना हो हो मान्य आहे मला श्री ह्या सगळ्याचा माझ्या कामावर माझ्या नोकरीवर परिणाम तू काढून नाही अरे तू वेडा आहेस का तुझ्या नोकरीवर का परिणाम होईल हा पण तुझ्या मनावर ह्या सगळ्याचा परिणाम होतोय हे निश्चित अरे माझ्या लो फेज मध्ये तूच होतास ना मला आधार देणारा आणि मग आता तूच हातपाय गाळून बसलायस का कारण मला कारण माहिती नाहीये म्हणून मला निदान कारण कळलं ना तर मी त्या दृष्टीने विचार तरी करू शकेन रे निदान त्या गोष्टीवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न तरी करेन पण गीता माझ्याशी अचानक असं का वागायला लागली ह्याचं उत्तरच नाही माझ्याकडे आणि त्याचा त्रास होतोय मला आज जान्हवी बोलणार आहे गीताशी अँड आय रिअली होप की गीताच्या मनात काय आहे हे आज तरी मला कळेल मनीष तुला काय वाटतंय नक्की मनीष आपल्याला आपलं मन नेहमी खरं सांगत असत फक्त ते ऐकायची ना आपली आपली तयारी नसते टेल मी व्हेरी ऑनेस्टली तुला काय वाटतंय काय झालं असेल श्री गीताने अचानक माझ्याशी बोलणं थांबवलंय त्यामुळे मला कशाचाच अंदाज बांधता येत नाहीये आय डोंट नो आय जस्ट डोंट नो की माझ्या बोलण्यामुळे ती हर्ट झालीये का किंवा माझं एखादं वागणं तिला खटकलंय का काही कळतच नाही बघ मनीष ह्या सगळ्यातनं मीही कधीतरी गेलो त्यामुळे मी तुला उपदेश वगैरे काही करणार नाही म्हणजे मी तसं करूच शकणार नाही बट I know. It's really easy to say it than rather doing it. पण आता संयम ठेवण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये मित्रा पण श्री अरे आई बाबा लग्नासाठी खूप मागे लागलेत त्यांना हे सगळं नाही कळणार आणि त्यांना हे कळावं अशी माझी अपेक्षाही नाहीये कारण गीता आणि मी गेले 7-8 महिने रिलेशनशिपमध्ये आहोत त्यामुळे ह्यानंतर जी पुढची स्टेप हे लग्न असं ते गृहित धरून चाललेत आणि ह्यात काही चूक नाहीये श्री अरे मनीष फक्त 7-8 महिने हा काही फार मोठा काळ नाहीये पण तुम्ही सुद्धा साधारण याच काळानंतर लग्न केलं होतं ना हो हो मला मान्य आहे की आम्ही सुद्धा 7-8 महिन्यात लग्न केलं खरंय पण अरे प्रत्येक रिलेशनशिप डेव्हलप होण्यासाठी ना त्याचा एक वेळ लागतो मला मान्य की आमचं लग्न 7-8 महिन्याच्या ओळखीवर झालं पण कदाचित तुम्हा दोघांसाठी तो काळ 2 वर्षाचा असेल 2 वर्षाचा हा श्री तुला काही कळलंय का म्हणजे गीताकडनं लग्नासाठी वेळ लागणार आहे असं काही कळलंय का तुला अरे नाही नाही असं काहीच कळलेलं नाही मला मी खूप जनरल म्हणालो मनीष मला फक्त इतकंच तुला सांगायचं आहे की ह्या प्रकरणात प्लीज घाई करू नकोस बरोबर आहे तुझं श्री आय विल बी व्हेरी फ्रँक विथ यू माझं वय आत्ता 29 आहे एकुलता एक मुलगा आहे मी माझ्या आईबाबांचं वय होत चाललंय रे आता त्यामुळे ते धडधाकट असेपर्यंत माझं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे माझ्या लग्नात त्यांना छान मिरवता यावं सगळं कौतुक करता यावं अशी त्यांची इच्छा आहे आईची तब्येत बरी नसते अली बाबांना पण वरचेवर डॉक्टरांकडे जावं लागतंय ह्या सगळ्या परिस्थितीत आपल्या मुलाचं लग्न लवकरात लवकर व्हावं ही अपेक्षा असणं काही चूक नाही आहे श्री अरे इनफॅक्ट माझं वेगळं बिराड मांडून द्यायला पण तयार आहेत ते कारण त्यांना गीता पसंत आहे फक्त लग्नाची फॉर्मल बोलणी उरलीत आणि आता हे कुठे मध्येच वेळ हवाय वगैरे नाही मी घाई करत नाहीये मी खरंच घाई करत नाहीये पण थांबण्यासाठी काहीतरी ठोस कारण तरी असावं ना
सरे ए सरे ये ना जरा मदतीला. सरे आ गई. सरे आता आली नाही तर शिक्षा करीन ना मी तुला. काय ग ताई नेहमीच आहे हा तुझं. अग एवढी काम पडलेत मदत करायची नाही वाटत तुला. अग करणार होते ना मी मदत. पोथी वाचून झाल्यावर मदत करणारच होते तुला. सरे आता ना जरा संसारात लक्ष घालायला शिक. त्या बाबाच्या नादी लागून अध्यात्म अध्यात्म करत बसू नकोस. महाराज ही बालिका अज्ञ आहे तिला क्षमा करा. हे बेलोडे सोल आणि पूड करून दे मला त्याची. काय ग ताई कायम अनइंटरेस्टिंग काम सांगत असतेस तुम्हाला. सरे संसार म्हणजे ना कायम इंटरेस्टिंग काम नसतात. रोजच्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ कंटाळवाणी काम करायला लागतात आणि त्यालाही कौशल्य लागतं. आणि ते तू करतेस त्यामुळे तू उत्तम गृहिणी आहे. हो आता तुझ्या सर्टिफिकेटचीच गरज होती मला. सरे अगं तूही होऊ शकतेस ना चांगली गृहिणी. झालं सुरू झालं पुन्हा तुझं सुरू. मी काय म्हणते ए अगं एवढं स्वतःच वधूवर सूचक मंडळ काढलंय. स्वतःसाठी एक चांगला असा नवरा बघ की. कळालं काय झालं तुला. काय ताई तू मला सांग आपला श्री तो गोखले गृह उद्योगाचा मालक आहे. हो मग तिथे होणारे पदार्थ तो स्वतःच खात असतो का. तुझ्याशी ना काही बोलण्याचाच अर्थ नाहीये. आता एवढं काम कर आणि मेहरबानी कर माझ्यावर. कठीण आहे बाबाईच. सरे जरा हळू. किती अनइंटरेस्टिंग आहे हे काम. मला कळतंय जान्हवी की माझं चुकतंय. मी कन्फ्यूज झाले. मला सुचतच नाहीये. क्षणाक्षणाला माझी मतं बदलत आहेत माझे विचार बदलत आहेत. कशाबद्दल. तुला माहितीये ना पुष्कर परत आलाय. त्याला माझं आणि त्याचं रिलेशन परत पूर्वीसारखं हवंय. आणि तो म्हणतोय की त्याला त्याची चूक समजली. अगं मग तू सांग ना त्याला तुझ्या आयुष्यात आता मनीष आलाय आणि तू त्याच्याबरोबर सुखात आहेस. मी सांगितलं त्याला. मग गीता अगं आता तू का कच खातेस. मुळात त्याला वाटेल ते तो वागणार. त्याला वाटेल त्या तुला सोडून जाणार. त्याला वाटेल त्या तो परत येणार. आणि तू काय त्याची मेहरबानी कधी होते याची वाट बघत थांबणार का. जन्मी 7 वर्ष अफेअर होत ग आमचं. सो व्हॉट गीता असं सगळं अचानक पुसून नाही ना टाकताय. मुळात तुला पुसायचं आहे का नाही तेच तर मी तुला सांगते ना की मी कन्फ्यूज झाले. गीता तू जरा मनीषला भेट. तू त्याच्याशी बोल. तुलाही तुझी क्लॅरिटी. काय बोलू मी जान्हवी. काय सांगू मी त्याला. मी त्याला फेसच नाही करू शकणार. अगं पण तू न भेटल्यामुळे त्याचे काय समज गैरसमज होत आहेत ह्याची कल्पना आहे तुला. जान्हवी मी कशी जाऊ मी त्याच्या समोर. मी त्याच्या आई बाबांनाही भेटले. काय सांगू मी त्यांना की माझा पूर्वीचा मित्र परत आलाय. अच्छा म्हणजे तुझं आता पुष्कर बरोबरच सगळं ठरलंय का. नाही असं काहीच ठरलेलं नाहीये. मी खूप बोलले त्याला. त्याला विचारलं मी की तुला मी नकोशी झाले होते ना मग तू का परत आलायस. पूर्वीपासूनच हेच आहे जान्हवी. मी चिडले ना की तो माझी माफी मागायचा आणि मग इतकं प्रेम करायचं की मी विरघळायचे. आत्ताही मी विरघळले. मला कळतंय जान्हवी की मला त्याला भेटायला नको. माझं चुकतंय. पण मी काय करू जान्हवी. तो बँकेसमोर येतो माझ्या घरासमोर येतो. मी खरंच मी काय करू. माझ्या आयुष्यातले खूप सुंदर क्षण मी त्याच्या बरोबर घालवले. मला खरंच समजत नाही अगं मी काय करू. पण आता ह्या सगळ्यात मनीषचा काय दोष आहे गीता. त्याचं काय चुकलंय. काहीच नाही. आय नो जान्हवी
तो खूप समजूतदार आणि चांगला मुलगा आहे. त्याच्या इतका चांगला मुलगा मी पाहिलाच नाहीये. मग त्याच्या चांगुलपणाचं हे फळ देतेस का तू त्याला? मला थोडा वेळ हवाय. तो तू मनीषकडे मागावास. मी त्याला कसं सांगू? मी कसं सांगू जान्हवी त्याला? मला त्याच्याशी खोटं बोलता येणार नाहीये आणि मला त्याला खरंही सांगता येत नाहीये. खरं बोलण्याची हिंमत नाही, खोटं बोलण्याची इच्छा नाही, मग मधल्या मध्ये तो लटकत राहिलेला चालेल तुला? जान्हवी मलाही खूप त्रास होतोय या सगळ्याचा. अगं पण मी काय सांगू त्याला? हे बघ, त्याच्याशी बोलायचं नाही हा माझ्यासाठी ऑप्शनच नाहीये. मुळात मी तो ठेवलाच नाहीये स्वतःसाठी. काहीही सांग जान्हवी, काहीही सांग, पण प्लीज पुष्कर बद्दल सांगू नको. हे बघ, माझी शपथ आहे तुला. एकच सांगते गीता, तुझ्या हातात आहे, तोवर सावर स्वतःला. एकदा वेळ गेली की आयुष्यभर फक्त पश्चाताप करावा लागेल. मी लवकरात लवकर त्याला भेटून सगळं समजवून सांगेन. प्रॉमिस, मी स्वतः भेटीन त्याला.